दोस्तों वेलकम बैक टू भोपाल पिजन्स। मैं इमरान आपका इस्तकबाल करता हूँ। आज बेंगलोर का टूर्नामेंट का प्राइज डिस्ट्रीब्यूशन था और वहाँ पे बहुत ज़बरदस्त प्राइज डिस्ट्रीब्यूशन हुआ दोस्तों। ऐसा प्राइज डिस्ट्रीब्यूशन देखने में अलग ही मज़ा आया जो यहाँ का हमने प्राइज डिस्ट्रीब्यूशन देखा। और जो क्लब के चैम्पियंस बने और क्लब के लगातार जिन्होंने प्राइज जीते हैं, तो आज उन्हीं की लॉफ्ट के ऊपर आए हम आए हुए और आज उनके ब्रीडर कबूतर का शो कराएंगे। तो बात करते हैं मिस्टर मंजू यादव से। सर जी नमस्कार आपको। नमस्कार सर। रेसर होमर्स का जो क्रेज है वो साउथ के अंदर बहुत ज़्यादा देखने में आता है। कर्नाटक हुआ, आंध्र प्रदेश हुआ, तमिलनाडु हुआ, इस सब जगह क्रेज बहुत ज़्यादा है। बहुत है। और आपके पास भी ज़्यादातर जो मर्स है मैंने देखा कि इम्पोर्टेड लाइन है पूरी पूरी। तो सर एक इम्पोर्ट लाइन अभी देख रहे हैं अपन और एक अपन क्या कहते हैं कोलकाता इंडियन लाइन, तो इनमें से ज़्यादा बेहतर आपने किसको माना है? दोस्तों बता दूं पूरी तरीके से कन्वर्ट नहीं कर सकते, हिंदी में बात नहीं कर सकते सर, तो मंजू सर, तो इसलिए हम साथ में शम्स भाई हैं जो हमारी हिंदी को कन्वर्ट करेंगे कन्नड़ में और फिर उसके बाद जवाब जो मिलेगा वो आपको देखने वाले, क्योंकि आज आपको ब्रीडिंग की नॉलेज मिलेगी। ब्रीडिंग किस तरीके से आप जी इंडियन लाइन सुपर इधर जी इंपोर्ट बर्ड सुपर इधर जी इल्ली ನಾವು ಇಂಪೋರ್ಟ್ ಇಲ್ದಲೆ ಏನು ಕೆಲಸನೂ ಆಗಲ್ಲ ಮತ್ತೆ ಹಾಗೆ ಇಂಡಿಯನ್ ಲೈನ್ ಇಲ್ದಲೆ ಏನು ಕೆಲಸನೂ ಆಗಲ್ಲ ಜಿ ಜಾಬ್ ಮಿಲ್ ಗಯಾ ಜಿ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಬೋಲಾ ಹೈ ಬತಾಯಿ ಜರಾ ಅಭಿ ವೋ ಬೋಲ್ ರಹೇ ಇಂಡಿಯನ್ ಲೈನ್ ಭಿ ಜರೂರತ್ ಹೈ ಜಿ ಔರ್ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಲೈನ್ ಭಿ ಜರೂರತ್ ಹೈ ವೋ ನಹೀ ಸೋ ಯೇ ಕಾಮ್ ನಹೀ ಚಲೇಗಾ ವೋ ನಹೀ ಸೋ ಯೇ ಕಾಮ್ ನಹೀ ಚಲೇಗಾ ಅಚ್ಚಾ ದೋನೋ ಕೋ ಕಂಬೈನ್ ಕರ್ನಾ ಜರೂರಿ ಹೈ ಜಿ ಅಚ್ಚಾ ಸರ್ ಏಕ್ ಬಾತ್ ಹೋರೇ ಜೈಸೆ ಮಾನ್ ಕೆ ಚಲೇ ಅಪನ್ ಆಪ್ ಬ್ರೀಡಿಂಗ್ ಕರ್ವಾತೆ ಹೈ ತೋ ಬ್ರೀಡಿಂಗ್ ಸಾಲ್ ಮೇ ಕಿತ್ತಿ ಬಾರ್ ಕರ್ವಾತೆ ಹೈ साल में एक ही बार करवाना जी। एक पैर लगाए तो खाली तीन पैर ही निकालना, तीन क्लच निकालना जी। वो नंबर वन पेयरिंग रहता ना जी, उसको हांडा उसका पास ब्रीडिंग नहीं करना जी। दूसरा नॉर्मल पिजन ले को उसको हांडा सेपरेट करके ब्रीड किया तो ये अच्छा क्वालिटी बर्ड क्या भी प्रॉब्लम नहीं कर होता। ಬರ್ಡ್ ನೀವು ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ಬರ್ಡ್ ನಿಮ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಆ ಬರ್ಡ್ ಗೆ ಅದ್ರದ್ದು ಮೊಟ್ಟೆನ ಬೇರೆ ಬರ್ಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ನೀವು ಬ್ರೀಡ್ ಮಾಡಿದಾಗ ಈ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹಾಗೆ ಮೇಂಟೈನ್ ಆಗುತ್ತೆ। ಗೋಲ್ಡನ್ ಪೀಸ್ ಅಂತ ಏನ್ ನಾವು ಪೇರಿಂಗ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಆ ಪೇರ್ ಹಾಗೆ ನಾವು ತುಂಬಾ ದಿನ ತನಕ ನಾವು ಬ್ರೀಡ್ ಮಾಡ್ಬೋದು। ನಾವು ಅದರಲ್ಲೇ ಮರಿ ಮಾಡಿಸಿ ನಾವು ಅದರಲ್ಲೇ ಮೇವ್ನ ಫೀಡ್ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಅಂದಾಗ ಅದು ಬರ್ಡ್ ನರ್ವಸ್ ಆಗುತ್ತೆ, ವಾಮ್ ಅಂದ್ರೆ ಏನಾದ್ರು ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಬರ್ಡ್ಸ್। सर क्या बोल रहे हैं अभी जो भी हमारे पास ओरिजिनल पीस रहता है सब जो जो हमारा जो गोल्डन रहता है बर्ड उसको बचा के रखने के लिए हम लोग क्या करते हैं ब्रीडिंग डालने के टाइम में और एक जो डमी पे रहता है ना उसे कर लेते हैं उससे पोस्टर पेरेंट बोलते हैं अंडा एक्सचेंज हो जाता है वो बच्चे निकाल के दे देंगे। ये जो हमारे पास गोल्डन है वो गोल्डन बच के ही रहेगा, आधा दिन में बनी रहेगी बने रहेगी ना, तो बच्चे भी वो अच्छे से पालेंगे पालेंगे। ठीक है दोस्तों, तो आज ब्रीडिंग के भी कुछ अपन टैक्ट पूछते रहेंगे मंजू सर से और आपको शौक भी कराएंगे कुछ ब्रीडर पेयर्स का किस तरीके से जोड़ लगाते हैं, शॉर्ट से शॉर्ट लगाते हैं या लॉन्ग से लॉन्ग कैसे लगाते हैं, किस क्या क्या खूबी होना चाहिए नर और मादिन दोनों के अंदर, तो पूछते जाएंगे। तो बने रहिएगा और चैनल को सब्सक्राइब करिए और बने रहिए भोपाल पिजन्स पे। तो चलिए शुरुआत करवाते हैं, दिखाते हैं मंजू सर के कुछ ब्रीडिंग बर्ड्स जिन्हें गोल्डन बर्ड्स कहा जाता है, जिनके बच्चों ने परफॉर्म करा और आज मंजू सर और हम मंजू सर के साथ में है। ठीक है, इनकी बर्ड्स की वजह से। तो चलिए शुरुआत करते हैं, ब्रीडर पेयर्स आपको दिखाते हैं। दोस्तों आप ब्रीडिंग सेटअप देख सकते हैं, साइज देखिए, सारे नंबर्स लिखे हुए हैं लेकिन सारा ब्रीडिंग सेटअप पूरा खाली पड़ा हुआ है क्योंकि इस टाइम ब्रीडिंग का सीजन नहीं है। लॉफ्ट में के अंदर अलग बर्ड्स रखे हुए हैं तो ईयरली वन टाइम होता है। तो चलिए मंजू सर के साथ में चलते हैं और दिखाते हैं आपको कुछ पेयर्स। तो ये रेसर बर्ड है जी, ये साल फर्स्ट प्लेसमेंट ये वाला बर्ड जी, विंग नंबर फर्स्ट प्लेसमेंट हासिल किया है फेडरेशन के अंदर, फेडरेशन में जी। ओके कितने किलोमीटर में गया था? 1000 किलोमीटर। हैंग बर्ड अल फर्स्ट प्लेसमेंट हैंग बर्ड है जी। आप अभी कंफर्टेबल नहीं है वो, आईज देखिए दोस्तों, आईज की साइन देखिए। तो ये लॉन्ग डिस्टेंस रेसर होमर है,
परफॉर्मर है और 1000 के अंदर फर्स्ट फर्स्ट प्लेस में बुलेट जीता हुआ बर्ड है, बुलेट जीता है, बुलेट बर्ड है, ये देख सकते हैं दोस्तों बहुत शानदार। तो सर इसकी जो पेयरिंग करेंगे आप वो किस बर्ड से करेंगे जो 1000 किलोमीटर में प्लेसमेंट आया उसी बर्ड से इसकी पेयरिंग करेंगे? पेयरिंग ಯಾವ ತರ ಮಾಡ್ತೀರಿ? 1000 ಗೆ ಬಂದಿದೆಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ತರ ನೀವು ಪೇರಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾನು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಬಂದು ಫುಲ್ ಇಂಪೋರ್ಟ್ ಬರ್ಡ್ ನೇ ನಾನು ಚಾಯ್ಸ್ ಮಾಡಿ ಫುಲ್ ಬರ್ಡ್ ನಾನು ಫಾರಿನ್ ಬರ್ಡ್ಸ್ ಇಟ್ಟಿದ್ದೆ. ನನ್ನ 3 ಇಯರ್ಸ್ ರೇಸಿಂಗ್ ಕೆರಿಯರ್ ಅಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ನಾನು 2017 ಅಲ್ಲಿ ರೇಸ್ ಫೀಲ್ಡ್ ಗೆ ಎಂಟ್ರಿ ಆಯ್ತು ಓಮರ್ ಶೋಕ್ಗೆ. 2017 ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ KRPS ಕ್ಲಬ್ ಗೆ ಜಾಯಿನ್ ಆದೆ. 18 ಅಲ್ಲಿ ರೇಸ್ ಮಾಡಿದೆ. ಆವಾಗ ನಾನು ಬರ್ಡ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ ಓನ್ಲಿ ಇಂಪೋರ್ಟ್ ಬರ್ಡ್, ಇಂಡಿಯನ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ ಬಟ್ ಎಲ್ಲ ಫ್ಯಾನ್ಸರು ಇಂಪೋರ್ಟ್ ತಂದ್ರೆ ಗೆಲ್ಲೋದು ಅಂತಂದ್ರೆ ಅಂತ ವೈರಲ್ ಆಯ್ತು. ನಾನೇನ್ ಮಾಡಿದೆ ಫುಲ್ ಇಂಪೋರ್ಟ್ ಬರ್ಡೇ ತಂದೆ. ಒಂದು 80 ಪೀಸಸ್ ಅಂದ್ರೆ 40 ಪೇರ್ ನ ಇಂಪೋರ್ಟ್ ಬರ್ಡ್ ನಾನು ತಂದೆ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗು. ಮತ್ತೆ ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ರೇಸ್ ಮಾಡಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ನನ್ನ ಬರ್ಡ್ಸ್ 200, 300, 400, 500 ಅಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಸೂಪರ್ ವೆಲಾಸಿಟಿ ಮಾಡ್ತಿತ್ತು, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಏನಾಯ್ತು, ನೆಕ್ಸ್ಟ್ 750 ರೇಸು ಮತ್ತೆ 1000 ರೇಸ್ ಅಲ್ಲಿ ನನ್ನ ಬರ್ಡ್ಸ್ ಸ್ವಲ್ಪ ನರ್ವಸ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಬರ್ಡ್ಸ್ ಓನ್ಲಿ ಹೇಗೆ ಅಂದ್ರೆ ಫುಲ್ ಸ್ಪೀಡ್ ಮನೆಗೆ ಬಂದ್ಬಿಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ತರ ಇಂಪೋರ್ಟ್ ಬರ್ಡ್ ಮೆಂಟಾಲಿಟಿ. ನಾನು ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡಿದೆ, ಇದಕ್ಕೇನಾದ್ರು ಒಂದು ಇದು ಮಾಡಿ ಓಮಿಂಗ್ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಬೇರೆ ಲೈನ್ಸ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಲೈನ್ಸ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಅಂದ್ರೆ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ಕ್ಲಚ್ ಅಲ್ಲಿ ಇಂಡಿಯನ್ ಬರ್ಡ್ಸ್ನ ಲೈನ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನನ್ನ ಓಲ್ಡ್ ಇಂಪೋರ್ಟ್ ಪೇರ್ಗೆ ಒಂದು 75% ಬರ್ಡ್ಗೆ 25% ಇಂಡಿಯನ್ ಲೈನ್ನ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದೆ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಓಲ್ಡ್ ಫ್ಯಾನ್ಸಿಯರ್ ಬರ್ಡ್ಸ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಿದಾಗ ಅವಾಗ ನನಗೆ ಲಾಂಗ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ಗೆ ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಆಯಿತು, ತುಂಬ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂತು. ಇವಾಗ ಶಾರ್ಟ್ ಟು ಲಾಂಗ್ ಮಾಡೋ ಕೆಪಾಸಿಟಿ ಬಂದಿದೆ. 1000 ತನಕ ನಾನು ಬರ್ಡ್ಸ್ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೆ. ಅದು ಯಂಗ್ ಬರ್ಡ್ ಆಗಿದೆ ಇವತ್ತವರೆಗೂ. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಯಾವ 1000 ಫೆಡರೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಯಾರ್ದೂ ಯಂಗ್ ಬರ್ಡ್ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ. ಫೆಡರೇಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾಗಿಂದನು ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ನಂದೇ ಯಂಗ್ ಬರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ 1000 ಫಸ್ಟ್ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಗೆದ್ದಿರು. ಯಂಗ್ ಬರ್ಡ್ ಗೆದ್ದಿರ್ಬೋದು, ಸೆಕೆಂಡ್ ಥರ್ಡ್ ಫೋರ್ತ್ ಗೆದ್ದಿರ್ಬೋದು, ಫಸ್ಟ್ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಯಂಗ್ ಬರ್ಡ್ ಅಂತ ಗೆದ್ದಿರೋದು ಇದೊಂದೇ. ಅದು ನಮ್ಮ KRPS ಕ್ಲಬ್, ಟಫೆಸ್ಟ್ ಕ್ಲಬ್. ನಮ್ಮ KRPS ಲಾಂಗ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಚಾಂಪಿಯನ್ ರವಿ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಕ್ಲಬ್ ಅಲ್ಲಿ, ರಘುಪತಿ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬಾ ಲೆಜೆಂಡ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ತುಂಬಾ ಜನ ಟಫೆಸ್ಟ್ ಕ್ಲಬ್ ಅಂದ್ರೆ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ, ಅಂದ್ರೆ ಇಂಡಿಯಾ ಬಟ್ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ KRPS ಅಂದ್ರೆ ಟಫೆಸ್ಟ್ ಕ್ಲಬ್. ಅದರಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲೋದು ಅಂದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ಮಾತಲ್ಲ, ತುಂಬಾ ಕಷ್ಟ, ತುಂಬಾ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್, ತುಂಬಾ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಮಗುನ ಹೇಗೆ ನೋಡ್ಕೋತೀವಿ ಆತರ ಬರ್ಡ್ಸ್ನ ಯಾರು ಲವ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ಕೋತಾರೆ ಅವ್ರ ಎಲ್ಲಾರ್ಗು ರಿಸಲ್ಟ್ ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯ. ಜಿ ಅಬ್ಬ ಥೋಡಾ ಸಾ ಬತಾ ದೇ, ಮೇ ಸಬ್ಟೈಟಲ್ ಭೀ ಲಗಾ ದೂಂಗಾ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೇ ಔರ್ ಹಿಂದಿ ಮೇ ತಾಕಿ ಲೋಗೋ ಕೋ ಸಮಜ್ ಮೇ ಭೀ ಆಯೇ ಔರ್ ಥೋಡಾ ಸಾ ಮೇರೆ ಕೋ ಡೀಟೇಲ್ ಮೇ ಆಪ್ ಬತಾ ದೇ. ಶಮ್ಸ್ ಭಾಯಿ ಸರ್, ಅಭಿ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಬರ್ಡ್ ಕಾ ಯೇ ಲೋ ಯೇ ಕ್ಯಾ ಕರೇ, 75% ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಬರ್ಡ್ ರಹೇಗಾ ತೋ 25% ಇಂಡಿಯನ್ ಬರ್ಡ್ ಮೇ ಮಿಕ್ಸ್ ಕರ್ಕೆ ಬ್ರೀಡಿಂಗ್ ಕರ್ತೆ ಹೈ. ಓಕೆ, ಜೋ ಇಂಡಿಯನ್ ಬರ್ಡ್ ಔರ್ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಬರ್ಡ್ ದೋನೋ ಕೆ ಸಾಥ್ ನಹೀ ಬ್ರೀಡಿಂಗ್ ಕರ್ನೆ ಸೇ ರಿಸಲ್ಟ್ ಮಿಲೇಗಾ. ಓಕೆ, ಖಾಲಿ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಬರ್ಡ್ ಸೇ ರಿಸಲ್ಟ್ ನಹೀ ಮಿಲೇಗಾ ಸರ್? ವೋ ಬೋಲ್ ರಹೇ, ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಬರ್ಡ್ ಸೇ ರಿಸಲ್ಟ್ ಮಿಲ್ತಾ? ಹಾಂಡೆ ರೇಸ್ ಕೋ ರಿಸಲ್ಟ್ 400-500 ತಕ್ ಮಿಲೇಗಾ? 750 ಆಂಡೆ ಮಾಡಿರೋ ಬರ್ಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಂದು ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಬರ್ಡ್ಸ್. 750 ತಕ್ ರಿಸಲ್ಟ್ ಮಿಲ್ ಜಾಯೇಗಾ? ಸೆಕೆಂಡ್ ಡೇಗೆ ಬರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಬರ್ಡ್ಸ್. ಜೋ ಲಾಂಗ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಕೆ ಲಿಯೇ ಚಾಹಿಯೇ ತೋ ಇಂಡಿಯನ್ ಮಿಕ್ಸ್ ಕರ್ನಾ ಹೀ ಪಡೇಗಾ. 1000 ಕೆ ಊಪರ್ ವಾಲೇ ಬರ್ಡ್ಸ್ 1000 ಕೋ ಹೀ ಜೀ ಸೇ ಸ್ಟಾರ್ಟ್, 1000 ಸೇ ಊಪರ್ ವಾಲೇ ಕೋಯಿ ಭೀ ರೇಸಸ್ ಕೆ ಅಂದರ ಇಂಡಿಯನ್ ಬರ್ಡ್ಸ್ ಕೋ ಅಪನ್ ಕೋ ಕ್ರಾಸ್ ಕರ್ನಾ ಹೈ. तो ये बर्ड्स के साथ कौन सा क्रॉस करेंगे? लॉन्ग डिस्टेंस बर्ड ही क्रॉस करा जाएगा. लॉन्ग डिस्टेंस ही क्रॉस करेंगे, लॉन्ग डिस्टेंस की क्रॉस करा जाएगा. चलिए बहुत अच्छा. शॉर्ट डिस्टेंस करने से परफॉर्मेंस नहीं आएगा. जी बिल्कुल. चलिए अपन सेकंड बर्ड और देखते हैं. ठीक है सर. ये देख सकते हैं दोस्तों, ये लॉन्ग डिस्टेंस रेस के अंदर अभी आया है. जैसे कि आपको आईज वगैरह दिखाई थी मैंने, ये देख सकते हैं आप थोड़ा सा और अच्छी उसमें. दोस्तों ये हैं रेसर होमर्स, जो पूरी दुनिया के मशहूर परिंदे. ये बर्ड बंदी वर्ष हेंग बर्ड गिलतला अदर तो तंदे ये
अभी वो जो यंग बर्ड है ना जी, उसका फादर है ओके, वो 1000 किलोमीटर आया ना उसका फादर, पूरा इम्पोर्ट बर्ड है, पूरा इम्पोर्ट बर्ड है। ये देखिए दोस्तों, आईज देख लीजिए आप पहले, कबूतर बहुत सोफिस्टिकेटेड है, कंफर्ट लेवल में है, तो इसलिए आप हर चीज देख लेंगे। इसके विंग पैटर्न को देख लेते हैं, देख सकते हैं दोस्तों इसके विंग पैटर्न आप, तो लॉन्ग डिस्टेंस बर्ड्स के जो विंग पैटर्न है टोटली डिफरेंट होते हैं मीडियम से और शॉर्ट से, और कंफर्ट भी ज्यादा फील करते हैं, हाथ के अंदर ज्यादा मचलते नहीं है लॉन्ग डिस्टेंस बर्ड। और रिंग नंबर तो रिंग तो ಇದು ಓನ್ ಓನ್ ಬರ್ಡ್ ಇದು ಇದು ನಂದು ಇದರದು ಫೀಮೇಲ್ ತೋರಿಸ್ಲಾ ಓಕೆ ಓಕೆ 1000 ಯಂಗ್ ಬರ್ಡ್ ಗೆಲ್ತಲ್ಲ ಅದರದು ಮದರ್ ಅಭಿ ಜೋ 1000 ಜೀತಾ ಹುವಾ ಹೈ ನಾ ಯಂಗ್ ಬರ್ಡ್ ದೇಖೆ ನಾ ಉಸ್ಕಾ ಮದರ್ ಹೈ ಜೇನ್ ಅಡಲ್ ನಾ ಇಂಡಿಯನ್ ಲೈನ್ ಇಂಡಿಯನ್ ಲೈನ್ ಓ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಫಾದರ್ ದಟ್ ಫಾದರ್ ಇಸ್ ಬರ್ಡ್ ದಟ್ ಇಸ್ ಇಂಡಿಯನ್ ಮದರ್ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ ಬ್ರೀಡ್ ಹೋಕೆ ಓ ನಿಕ್ಲಾ ಹೈ ये विंग पैटर्न ये देख सकते हैं आप। सर इस बार टोटल प्लेसमेंट कितने आए आपके? जो भी टोटल 1000 किलोमीटर ले 7 प्लेसमेंट इधे 1000 किलोमीटर 7 प्लेसमेंट 7 बर्ड प्लेसमेंट इधे ओके अराउंड ये वर्ष नानो 2017 नली क्लब को ज्वाइन आ दे 18 इंदा नानो क्लब रेस मार दे स्टार्ट मार दे 18 नली थर्ड चैंपियन आ दे फर्स्ट ईयर न्यू बेस्ट न्यू फैंसियर आ दे मते थर्ड चैंपियन आ दे ಮತ್ತೆ 19 ರೇಸ್ ಮಾಡಿದೆ ರನ್ನರ್ ಅಪ್ ಮತ್ತೆ 20 ರೇಸ್ ಮಾಡಿದೆ ಚಾಂಪಿಯನ್ ಮತ್ತೆ 21 ರೇಸ್ ಮಾಡಿದೆ ಮತ್ತೆ ರನ್ನರ್ ಅಪ್ ಮತ್ತೆ ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಚಾಂಪಿಯನ್ ದಿಸ್ ಇಯರ್ ಮತ್ತೆ ಥರ್ಡ್ ಚಾಂಪಿಯನ್ ನಾನು ರೇಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗಿಂದನು ಒಂದು 1-2-3 ಎಲ್ಲ ಇದ್ದೀನಿ ಇನ್ನು ಡೌನ್ ಬಂದಿಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ये देख सकते हैं बर्ड, लेट अस चेक न्यू बर्ड। क्या होता है इंपोर्ट से इंपोर्ट करने से 500 तक की प्लेस मैक्सिमम जा पाते हैं, 500 के बाद बोले तो 750-1000 किलोमीटर बोले तो इंपोर्ट और इंडियन दोनों मिक्स करके ब्रीड करना पड़ेगा, तभी वो लॉन्ग डिस्टेंस का रिजल्ट आएगा। आ तरह रिजल्ट ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದಿದೆ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಹತ್ರ ಒಂದೊಂದು ತರ ಇರುತ್ತೆ। इनका जो बोलने का जो ये दूसरे लॉट का कुछ मेरे को पता नहीं है, मेरे लॉट का जो है मैं इंडियन और इंपोर्टेड बर्ड लाइन मिक्स करने से आया हूँ। ओके तो सर ब्रीडिंग में आप जिस तरीके से कराते हैं साल में एक बार करवाते हैं तो शॉर्ट डिस्टेंस में किस तरीके से करवाते हैं? शॉर्ट डिस्टेंस में क्योंकि आपको बहुत ज्यादा नंबर लगे हुए हैं, शॉर्ट टू मिडिल में बहुत ज्यादा प्लेसमेंट है आपके, प्लेसमेंट जाते हैं शॉर्ट डिस्टेंस से पेयर मारे हेवी स्पीड इंपोर्टेड बर्ड है इंपोर्टेड है दोनों आके इंपोर्टेड बर्ड लगा रहे हैं जी। और शार्ट को शार्ट ही लगाएंगे, शार्ट को लाल लगाने से बर्ड वापस नहीं आ रहे जी, मतलब कहीं ना कहीं कमी आ जाएगी परफॉर्मेंस, शार्ट को शार्ट ही लगाना है। ओके शॉर्ट टू मीडियम नो नो है ना, मीडियम टू ओनली मीडियम शॉर्ट स्प्रिंटर टू स्प्रिंटर मीडियम टू मीडियम और लॉन्ग डिस्टेंस से लॉन्ग डिस्टेंस। सर प्लीज शो 1 or 2 मोर बर्ड्स एंड देन वी कैन। तो दोस्तों आप खुद देख सकते हैं सिर्फ 2 लॉफ्ट हैं मेल और फीमेल की, ये ब्रीडर्स होते रहते हैं साल में 1 बार ब्रीडिंग होते हैं, और आपको अभी जो लॉफ्ट है ऊपर की जहाँ पे बर्ड्स ने जो परफॉर्म करा है वो बर्ड्स भी दिखाएंगे। एक बर्ड तो हमने आपको दिखा दिया जो 1000 किलोमीटर तक से वापस आया है और उसके माँ बाप भी दिखाए, अब ये देख प्योरली शॉर्ट डिस्टेंस दिस इज स्पिंटर स्प्रिंटर स्प्रिंटर दोस्तों देखिए आप शो करिए, ये आप हाथों में 2 हाथों में एक बर्ड आता ही है, इन बर्ड्स की बात ही अलग है, ये देख सकते हैं बहुत जबरदस्त। इसका वजूद देखिए, मंजू सर एक क्वेश्चन हो रहा है आपसे ब्रीदिंग के लिहाज से, जैसे जो आपने बर्ड पकड़ रखी है इसमें नील बोन होती है उसके नीचे जॉइंट होता है देन टेल बैलेंसिंग, तो इसके अंदर ब्रीडिंग में ये कॉन्सेप्ट यूज करा जाता है? ಟೈಲ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮುಖ್ಯ ಇದೆಯೋ ಕೆಳಗಡೆ ಬೋನ್ ಅಂತ ಇರುತ್ತಲ್ಲ ಆ ಬೋನ್ ಮುಖ್ಯ ಇರುತ್ತೋ ಮತ್ತೆ ಅದು ಮಟ್ಟೆ ಇಕ್ಕಿದಾಗ ಬೋನ್ ಬಿಟ್ಕೊಡುತ್ತೆ
ಅಲ್ವಾ ಅದಕ್ಕೆ ಜೋಡಣೆ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಈಗ 15 ಡೇಸ್ ಏನೋ ಇಲ್ಲ 20 ಡೇಸ್ ಏನೋ ತಗೊಂಡಿರ್ತೀವಿ ಅದು ಮುಖ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಬರ್ಡ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ನಾವು ಯಂಗ್ ಫ್ಯಾನ್ಸಿಯರ್ ಆದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಬಂದು ಒಳ್ಳೆ ಫ್ಯಾನ್ಸಿಯರ್ ಹತ್ರ ಬರ್ಡ್ ನ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕು ಗುಡ್ ಫ್ಯಾನ್ಸಿಯರ್ ಹತ್ರ ಬರ್ಡ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿದಾಗ ನಮಗೆ ಬರ್ಡ್ ಗುಡ್ ಇರುತ್ತೆ ಈಗ ನೀವು ಹೇಳೋ ಇದರಲ್ಲಿ ಬಂದು ಬರ್ಡ್ ಬಂದು ಈ ತರ ಶೇಪ್ ಇರಬೇಕು ಬೋನ್ ನೋಡಿ ಸ್ಟ್ರೈಟ್ ಇದೆ ಪೂರಾ ಸ್ಟ್ರೈಟ್ ಈ ತರ ಬೆಂಡ್ ಎಲ್ಲ ಇದ್ರೆ ಬರ್ಡ್ ನ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಆಮೇಲೆ ಟೈಲ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸಿಂಗ್ ಹೀಗೆ ಇರಬೇಕು ಟೈಲ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸಿಂಗ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ನೋಡಿ ಅದೇನು ಈ ತರ ಇದ್ರೆ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ ಈ ತರ ಟೈಲ್ ಬಿದ್ರೆ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಲ್ಲ ಗಾಳಿ ಯಾವ ಕಡೆ ಬರುತ್ತೋ ಆ ಕಡೆ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಆರೋದಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಈ ತರ ನಾವೊಂದು ಬೋಟ್ ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಯಾವ ತರ ಬರ್ಡ್ ನ ನೋಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಬೋಟ್ ಶೇಪ್ ಒಂದ್ ಬೋಟ್ ಶೇಪ್ ಇವಾಗ ಬೋಟ್ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ನೋಡಿ ಇದೇ ತರ ಇರುತ್ತೆ ಈ ಬೋನ್ ಇಂದ ಈ ಟೈಲ್ ಸೇಮ್ ಬೋಟ್ ಶೇಪ್ ಅಲ್ಲೇ ಇರಬೇಕು ಹಿಂಗ್ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಟೈಲ್ ಇದೇ ತರ ಇದ್ರೆ ಬೆಸ್ಟ್ ಬರ್ಡ್ ಅಂದ್ರೆ ಟೈಲ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಗೆ ತುಂಬಾ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋದು ಆಮೇಲೆ ಇದು ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯ ಬ್ಲಡ್ ಲೈನ್ ಯಾರ ಮನೆ ಬರ್ಡ್ ಯಾರ ಹತ್ರ ನಾವು ಬರ್ಡ್ ನ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ತಿದೀವಿ ಅನ್ನೋದೇ ಮೇನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ನಾವು ಲೋಕಲ್ ಯಾರೋ ಸಾಕಿದ್ದಾರೆ 1000 ರುಪೀಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ 500 ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಅವ್ರ ಮನೇಲಿ ಬರ್ಡ್ ತಗೊಂಡು ನಾವು ರಿಸಲ್ಟ್ ನೋಡೋದಕ್ಕಂತೂ ಆಗಲ್ಲ ಈ ಓಮರ್ ಶೋಕಿಲ್ ಏನಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇರುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ ಮನಿ ಇರಬೇಕು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಿ ದುಡ್ಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಶೋಕ್ ಮಾಡಕ್ ಆಗಲ್ಲ ಯಾಕೆಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಏನು ನಾವು ಸಪ್ಲಿಮೆಂಟ್ರಿ ಕೊಡ್ಬೇಕು ಅದು ಕೊಡ್ಲೇಬೇಕು ನಾವೇನು ಮಾಡ್ದಲ್ಲೇ ನಾವು ಗೆಲ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಂತ ದಡ್ರ ಇನ್ನೊಬ್ರಿಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ಶೋಕೂನು ಇರಬೇಕು ಮನಿ ಕೂಡ ಇರಬೇಕು ಶಮ್ಸ್ ಭಾಯ್ ಪ್ಲೀಸ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಸರ್ ಅಭಿ ವೋ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರಹೇ ಬರ್ಡ್ ಸೇ ಜ್ಯಾದಾ ಅಭಿ ಆಪ್ಕೋ ಪೂಚೇ ಟೈಲ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಔರ್ ಹಡ್ಡಿ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಪೂಚ್ ರಹೇ ಥೆ ವೋ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರಹೇ ಬ್ಲಡ್ ಲೈನ್ ಸಹಿ ರಹೆನಾ ಚಾಹಿಯೆ ಸಹಿ ಫ್ಯಾನ್ಸಿಯರ್ ಸೇ ಖರೀದನಾ ಪಡೇಗಾ ಕೋಯಿ 1000 ರುಪಾಯಿ ಮೇ ಬೇಚ್ ರಹಾ ಕೋಯಿ 500 ರುಪಾಯಿ ಮೇ ಬೇಚ್ ರಹಾ ವೋ ಬರ್ಡ್ ಲೇಕೆ ಆಯ್ಕೆ ಹಮ್ ಲೋಗ್ ಕುಚ್ ನಹೀ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ನಹೀ ಆಯೇಗಾ ಉನ್ಸೇ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ನಹೀ ಆಯೇಗಾ ಜೈಸಾ ಹಮ್ ಲೋಗ್ ಪೈಸಾ ಖರ್ಚಾ ಕರ್ಕೆ ಬರ್ಡ್ ರಖೇಂಗೇ ಅಚ್ಛಾ ಬ್ಲಡ್ ಲೈನ್ ರಖೇಂಗೇ ತೋ ಬರ್ಡ್ ಪೆ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಕರೇಗಾ ಔರ್ ಉಸ್ಕೇ ಸಾಥ್ ಮೇ ಸಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಭೀ ದೇನಾ ಪಡೇಗಾ ಉಸ್ಕೇ ಸಾಥ್ ಮೇ ಉಸ್ಕಾ ಚಾರಾ ಭೀ ಜೋ ರಹೇಗಾ ವೋ ಠೀಕ್ ಸೇ ದೇನಾ ಪಡೇಗಾ बिल्कुल तो तभी परफॉर्मेंस करेगा और टाइल बैलेंस जो बोट शेप में रहता है ना तो उसे बोलते हैं बर्ड ओके मतलब जो कील बोन होना चाहिए वो बोट शेप में रहना चाहिए और टेल बैलेंस हिलाए भी सही तो अपन टेल बैलेंस में रहना चाहिए जैसे कि सही रहना और बोले तो जो बोन्स नीचे का जो बोन्स रहता है ना जी वो बोट शेप में रहना चाहिए नहीं रहना जी बिल्कुल जी तो थैंक यू मंजू सर और अपन एक बार का और शो करते हैं हाँ जी आप ಇದು ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಬರ್ಡ್ ಬೆಸ್ಟ್ ಬ್ರೀಡರ್ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಸ್ಪೀಡ್ ಬರ್ಡ್ ಲಾಂಗ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಸ್ಪೀಡ್ ಪ್ಲೀಸ್ ಶೋ ಅಸ್ ಟೇಲ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸಿಂಗ್ अब दोस्तों जो दिखा रहे थे ना सर वो ये दिखा रहे थे कि कैसे कर लो टेल बैलेंस ऐसा रहता है चाहे वो कुछ कर लो आप हिलाओ चाहे हिलाओ लेकिन टेल बैलेंसिंग ऐसे ही सिंगल उसमें रहेगी कुछ हाथ नहीं लगाया जाएगा ये है टेल बैलेंस तो ये था मंजू सर का बर्ड बहुत शानदार एंड अ लॉट ऑफ थैंक्स टू यू सर एंड कॉन्ग्रेचुलेशंस फॉर विनिंग मोर देन 30 प्लेसमेंट्स इन ए सिंगल सीजन तो दिस इज क्या कहते हैं मेहनती है आपकी और जुनून है जिसकी वजह से आपने प्लेसमेंट हासिल किया एंड थैंक यू फॉर लेटिंग अस एंटर इनटू योर लॉट एंड शोइंग योर बर्ड्स A lot of thanks and चलो दोस्तों मैं आपको और बर्ड्स शो कर देता हूँ अंदर से एक साथ जो सिर्फ सिंगल पूरे साल पड़े रहते हैं तो आप ये सारी बर्ड्स देख सकते हैं सारे बर्ड्स जो हैं ये सिर्फ साल में एक बार ब्रीड करते हैं और साल में एक बार इनसे बच्चे लिए जाते हैं और वही परफॉर्म करते हैं परफॉर्म करने के बाद नाम करते हैं तो ये साल में एक बार का जो कॉन्सेप्ट है ना दोस्तों मैं हर बार आपको बता रहा हूँ कि साल में एक बार बर्ड आप ब्रीड करवाएंगे ठीक है तो आपके बर्ड्स भी रेगुलरली परफॉर्म करेंगे आपको किसी भी चीज़ की ज़रूरत नहीं पड़ेगी
सिर्फ साल में एक बार ब्रीड करवाने की जरूरत है। और आप खुद देख सकते हैं सामने, आपके सामने बर्ड्स हैं जो सिंगल रखे हुए हैं पूरे साल भर से। और इससे पहले खन भी मैंने आपको दिखा दिए थे, सारे खन खाली पड़े हुए हैं जहाँ पे कोई ब्रीडिंग नहीं हो रही। तो कैसा लगा आपको वीडियो ज़रूर बताएं कमेंट करके। मिलते हैं जल्दी नेक्स्ट वीडियो के अंदर, तब तक के लिए जय हिंद जय भारत।